दरम्यान जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेह पाठोपाठ आता श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी या दोघींच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आपण जेलमध्ये असताना श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीनं आपली भेट घेतल्याची माहिती सुकेश चंद्रशेखरनं ईडीला दिली आहे. त्यामुळे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी या दोघींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुकेश चंद्रशेखरनं ईडीला दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा आणि शिल्पा यांच्यासोबत सुकेशचं 2015 पासूनचं कनेक्शन होतं. NCBच्या केसमध्ये सुकेशने श्रद्धाला मदत केली होती, तर राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात अडकलेला असताना सुकेशनं शिल्पालाही मदत केली होती. ईडीनं मात्र सुकेश चंद्रशेखर बनाव करत असल्याचं म्हटलेलं आहे. कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये 90% अँटीबॉडीज आढळलेले आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये 7 महिन्यांपर्यंत 90% अँटीबॉडीज असतात, असा दावा पुण्याच्या BJ शासकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या अहवालात आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी सिरम 200 कोटी डोसचं उत्पादन करणार आहे. कोवॅक्स लसीचं उत्पादन केलं जाईल. WHO नं कोवॅक्सच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. ही लस 90%हून अधिक प्रभावी आहे असं सिरमनं म्हटलं आहे. तर ही लस ओमायक्रॉन व्हेरियंटवरही प्रभावी आहे असं देखील सिरमनं म्हटलं आहे. मुंबई महापालिकेनं म्हाडाच्या हद्दीत विकासकामं करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या टप्प्यात काळा चौकी इथल्या अभ्युदयनगरमधील रस्ता क्रमांक 2 आणि 5 काम केलं जाईल. यासाठी महापालिका 8 कोटी 61 लाख रुपये खर्च करणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंतच्या कोस्टल रोडसाठी नियुक्त सल्लागाराच्या शुल्कात 3.5 महिन्यात पुन्हा वाढ झाली आहे. नवी वाढ 11 कोटी रुपयांची आहे. हे सल्लागार शुल्क आता 34 कोटी 92 लाखांवरून 45 कोटी 95 लाखांवर पोहोचले आहे. मुंबई आणि परिसरात MMRDA हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पाचं ओझं चांगलंच जड झालं आहे. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी 1,74,000 कोटींची आवश्यकता आहे. त्याचसोबत प्रकल्प पूर्ण झाल्यावर दुरुस्ती देखभाल यासाठी पुढील 5 वर्षात 1,05,434 कोटी एवढ्या निधीची गरज लागणार आहे. मेल एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे ते दिवा या दरम्यान कामाला गती आली आहे. काल या मार्गावर 18 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. याच कामासाठी आता या महिन्याच्या अखेरीस किंवा January 2022 72 तासांचा मेगा ब्लॉक घेण्याचं नियोजन आहे. त्यावेळी अनेकांनी रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे